नोंदणी व मुद्रांक विभागातील संपामुळे कार्यालयात शुकशुकाट दिसून आला खरेदी विक्री यासह विविध कामांमुळे पंचवीस लाखांची रडायल ठप्प झाली नोंदणी आणि मुद्रांक विभागातील राजपत्रित अधिकारी आणि कर्मचारी संघटनेच्या वतीनं सर्व संवर्गातील पाच ते सहा वर्षापासून रखडलेल्या पदोन्नती करणं या प्रमुख मागणीसाठी मंगळवारी एकवीस सप्टेंबरला पुकारलेल्या बेमुदत संपामुळे दस्त नोंदणी आणि मुद्रांक विभागात कामकाज बंद होतं सर्वत्र शिक्षुकांत पाहावयास मिळाला कोणत्याही प्रकारची खरेदी विक्री दस्त नोंदणी न झाल्यामुळे पंचवीस लाखांची उलाढाल ठप्प झाली नागरिकांचे या दरम्यान मोठ्या प्रमाणात हाल झाले दस्त नोंदणी न झाल्यामुळे शासनाच्या महसूलावरही परिणाम झाला शासनाला दिलेल्या निवेदनात पदोन्नतीची कार्यवाही पूर्ण झाल्याशिवाय नवीन सेवा प्रवेश नियम लागू न करणं विभागातील सर्व रिक्त पदं तात्काळ भरण्यात यावीत वरिष्ठ लिपिक कनिष्ठ लिपिक यांच्या ज्येष्ठता याद्या दोन हजार अठरापासून प्रलंबित आहेत त्या अंतिम करणं मुंबई शहरातील मुद्रांक जिल्हाधिकारी पदोन्नतीनं विभागातील पदे भरणं कोरोनामुळे मृत्यू झालेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना तात्काळ मदत करणं कुटुंबातील एका व्यक्तीचा अनुकंपा तत्वावर नोकरी देणं यासह विविध मागण्यांसाठी बेमुदत संप पुकारण्यात आला आहे लवकरात लवकर मागण्यांचा विचार न झाल्यास संप आसा असा सुरू राहील असंही अध्यक्ष गजानन खोत कार्याध्यक्ष अशोकराव चव्हाण तर सचिव सागर पवार यांनी सांगितलं संप असल्यामुळं कर्मचारी कामावर आले नाहीत तर दुसरीकडे जिल्हाधिकारी आवारातील मुद्रांक कार्यालयात आणि इतर कार्यालयात कर्मचाऱ्यांची उपस्थिती नव्हती कार्यालयामध्ये रिकाम्या खुर्श आणि शुकशुकाट दिसून आला दिवाळीचे प्रश्न प्रलंबित असल्यानं काम बंद ठेवून कर्मचाऱ्यांनी आपली नाराजी व्यक्त केली